हाय फ्रेंड्स, कसे आहेत? बरे आहेत ना? आज तुम्हा सगळ्यांना एक इंटरेस्टिंग रेसिपी दाखवणार आहे. ज्वारीचं पिठाचं कडबू एकदम हेल्दी आहे. जर तुम्ही ज्वारीचं भाकरी खाऊन कंटाळा आला असेल तर हे तुम्ही रेसिपी ट्राय करू शकता. तर मी कढाई घेतलेली आहे, त्याच्यात साधारण मी 2 वाटी ज्वारीचं पीठ घालून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता. हवे धनिया पावडर आहे ना, ते घालून घेते. बघा, धनिया पावडर घालून घ्यायचं. मसाला ॲड करणार आहे, हे बघा तुम्ही बघू शकता. ह्या मसाल्यामध्ये कोथिंबीर घातलेलं आहे, मिरची, लसूण, जिरं एवढं मिक्सरला लावून घेतलेलं आहे. आता हे मसाला मी काय करणार आहे, आता ज्वारीचं पीठ ठेवलं आहे ना, त्याच्यामध्ये घालून घेऊया. बघा तुम्हाला कितपत पाहिजे तेवढं तुम्ही ॲड करू शकता. बघा आम्ही सगळं असं घालून घेतो आहे. आपण मीठ घालून घेऊया चवीप्रमाणे. बघा चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे. हिंग ॲड करतोय. बघा थोडं हिंग घालायचं म्हणजे चव छान येते कडबूला. आणि आता हळद घालून घेऊया. हळद घातलं की रंग छान येते म्हणून. एकदम हेल्दी रेसिपी आहे, नक्की तुम्ही ट्राय करा. कुणी माझ्या चॅनलमध्ये नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. हे कर्नाटक स्टाईलचं कडबू आहे, एकदम हेल्दी कडबू आहे, नक्की तुम्ही ट्राय करा. आता हे सगळं आपण पाणी घालून मिक्स करून घ्यायचं. आता हे सगळं आपण पाणी घालून मिक्स करायचं. आपण ज्वारीचं पीठ कसं डव बनवतो त्याप्रमाणे आपल्याला हे थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्ही रोज भाकरी खाऊन कंटाळा आला असेल तर हे रेसिपी नक्की ट्राय करू शकता. आणि एकदम छान होते. सगळा मसाला ह्याच्यात ॲड असते ना, मग त्याच्यामुळे काय होते, मस्त टेस्ट येते ह्याला. हे बघू शकता तुम्ही. आता मस्त आपल्याला डो बनवून घ्यायचं आहे. तयार आहे. असं थोडंसं घट्ट मळून घ्यायचं. आता ह्याचं आपण शेप बनवतो, तुम्हाला दाखवतो. तुम्ही कोणता पण शेप बनवू शकता. आम्ही कॅपसारखं बनवतो, जो आपलं छोट्यापर्यंतचं कॅप असतो ना, त्या टाईपमध्ये आम्ही कडूबू बनवते. तुम्ही दुसऱ्या कोणत्याही शेपमध्ये बनवू शकता. बघा आता आम्ही कॅप बनवतो. टोपीसारखं आपल्याला हे बनवून घ्यायचं कडबू. तुम्ही कोणता पण शेप देऊ शकता, पण हे आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे, त्या म्हणून आम्ही हे जोकर टोपीसारखं आपण कॅप तयार करतो. बघा बघू शकता तुम्ही. हे बघा असं कॅप बनवून घ्यायचं, म्हणजे ते स्टीम बरोबर होतात ते. आणि आम्ही काय केले, एक ढोकळाचा स्टँड घेतलेला आहे. हे बघू शकता, ढोकळाच्या स्टँडला आहे ना, त्याच्या पात्राला आपण तेल ऑलरेडी लावून घेतलेलं आहे. आणि आता असं कॅप ठेवून घ्यायचं. हे बघा असं बनवून घ्यायचं. शेप तुम्ही कोणता पण देऊ शकता. हे बघा झटपट होणार आहे, एकदम हेल्दी टेस्टी होते. आणि पोरांना पण असं नाश्त्याला वगैरे बरं पडतं, म्हणजे हातात दिलं तर ते खेळत खातील. आणि मोठ्यांना पण हा नाश्ता म्हणून ठीक आहे हे, पण झटपट आहे, तर नक्की ट्राय करा. तर बघा असं सगळं आपण कॅप्स बनवून घेतो, मग तुम्हाला दाखवतो. मी या ज्वारीचं पिठाचं कडबूलांना कोणता पण शेप देऊ शकता. आणि हे तुम्ही चटणीसोबत, लोणचंसोबत किंवा डाळसोबत पण खाऊ शकता. एकदम छान टेस्ट लागतं. काही नसेल तर तसंही खाऊ शकता, कारण त्याच्यात सगळं मसाला ऑलरेडी ॲड असतात. तर हे बघा सर, राऊंड शेप पण करू शकता, कोणता पण शेप करू शकता, फक्त हे स्टीम करावं लागेल. हे बघा आपण बनवून घेतो आहे. आता हे 10 ते 15 मिनटं आपल्याला वापरून घ्यायचं आहे, स्टीम करून घ्यायचं आहे. तर आता हे सगळं आपण स्टीम करून घेऊया. नॉर्मली आपण ढोकळा कसा बनवतो त्याप्रमाणे आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे. जोकर टोपी तयार आहे. हे बघा सगळं बनवून घेतलं आहे, किती छान दिसते बघा. हे आता आपल्याला 10 ते 15 मिनटं स्टीम करून घ्यायचं आहे. चला तर आता स्टीम करून घेऊया. ज्वारीचं कडबू तयार आहे, तुम्ही बघू शकता. 15 मिनटं मी स्टीम करून घेतलं होतं. तर चटणीसोबत सर्व करतो आहे. बघा किती छान दिसते, एकदम हेल्दी रेसिपी आहे. आय होप तुम्हाला हे रेसिपी आवडले. आवडलं असं तर प्लीज एक लाईक जरूर द्या. असंच इंटरेस्टिंग हेल्दी रेसिपी घेऊन नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की भेटू. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. थँक्यू.